गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना। तर बघा आम्ही आवरून बसलेलो आहे, भैयाने अरवी आमचे मस्तपैकी मेकअप करून बसलेले आहेत। तर भैया हसायला लागलेला आहे, अरवी पण हसायला लागलेली आहे। गुड मॉर्निंग म्हणा। दिवाळी, दिवाळीचे त्यांना वेध लागलेले आहेत। तर दिवाळीला त्यांना काय काय करायचं, स्वप्न रंगवा लागलेले आहेत भैयाने अरवी आमचे। तर बघू शकता, दिवाळी। तर दिवाळी आलेली आहे, त्याच्यामुळं मुलांना फटाके बिटाके आणायची त्यांची घाई चालू झालेली आहे। तर सांगत आहे, तर आज बघा नाश्त्यासाठी गरमागरम पोहे केलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता आता मी पोहे खाणार आहे। आली स्कूल ना? हा, काय काय केलं बघू, तुला काय दिलं, हातावर स्टार वगैरे दिला बघू मॅमने काय दिलं। हा बघा, आमच्या अरवीला स्टार दिलेला आहे मॅडमनी। अरवी आता हुशार झालेली आहे, इथं स्माइली पण दिला आणि इथं स्टार पण दिला। वाव, काय दिलं तर अजून, आईस्क्रीम कोणी दिलं? आता तुम्ही बघू शकता अरवी भैयाला शिकवा लागले आहे आणि भैया तसं करतोय। अरवी जसं करते ना तर तसं भैया करायला लागलेला आहे। तर अरवी बुक घेतलेला आहे अरवीनं आणि मस्तपैकी त्याला शिकवते आहे। तर तुम्ही बघू शकता आता अरवी कशी करते हातवारे, तर भैया पण बघा तिच्या मागं पटापटा करायला लागलेला आहे। तर अशा पद्धतीनं अरवी कधी कधी मूड आला ना तर त्याला व्यवस्थित शिकवते। तर बघा अशी असावी मोठी बहीण, छोट्या भावाला मस्तपैकी शिकवते। येऊन बसलेले आहे त्याच्या डॉगला खेळवत। तर अरवी तुझा डॉग बघू, बघू तुझा डॉग कसा आहे। तर हा बघा अरवीचा डॉग, आणि अरवी डॉगला घेऊन उन्हामध्ये आलेले आहे। तर भैया आमचा गेलेला आहे कुठंतरी बाहेर। तर बघा दोघेजण आपापलं खेळणं घेऊन बसलेले आहेत। तर झोपवा लागलेले आहेत, तर भैयानं घेतलेली आहे बकरी शीप आणि अरवीचा आहे डॉग। काय करायला लागलं, झोपवा लागलं त्यांना उन्हात? झोपवत आहे, उन्हात झोपते ते कधी, ऊन पडलं आहे त्यांना, ऊन लागलं ना त्यांना, ऊन लागते गरम गरम लागते, मग ते झोपत नसते ते का उन्हामध्ये। उन्हामध्ये डॉग कसं झोपल, त्याला सावलीमध्ये झोपवायला पाहिजे ना। तर बघा दोघेजण कुठं चालला भैया, सावलीला चाललं आहे। बर बर बर, तर भाई भैया गेलेला आहे सावलीला, त्याला सावली म्हणल्यानंतर तो सावलीला गेला झोपवायला। तर त्यांना बघा सावलीला म्हणल्यामुळं सावलीला आलेले आहेत झोपवायला दोघांना। हां झोपवा आता सावलीला, झोपवा, थोपटा थोपटा थोपटा, बघ ती दीदी कशी तोपटते आहे का, असं तोपट। हां तोपट 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 भैया, भैया तोपट, झोपते ते। हां वाव व्हेरी गुड, मग झोपते ते आता, सावले आहे ना उन्हामध्ये झोपत नसतात ते, उन्हामध्ये त्यांना ऊन लागतं। तू झोपती का उन्हात? नाही ना, सावलीत झोपती ना तुम्ही, मग त्यांना पण सावलीला झोपवायचं। तर बघा अशा पद्धतीनं दोघंजण खेळायला आले ते अरवी भैया आमचे, मस्तपैकी दिवसभर असे खेळत बसतात। कोणत्या 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 रेड कलरची, आपण काय करायचं, रॉकेट उडवायचं, रॉकेट वरती जातो, रॉकेट असं वर जातो, रॉकेट रॉकेट एक उडवायचं आणि त्याच्यानंतर असं म्हणायचं दिन दिन दिवाळी, दिन दिन दिवाळी। बाया तू पण म्हण दिन दिन दिवाळी, दिवाळीला कसं करणार तो, बघ दीदी म्हणते दिन दिन दिवाळी, हात पण करते कसा, हात असं आपण उडवायचं, ठीक आहे, फटाके उडवायच्या भरपूर साऱ्या, ठीक आहे। बाया तू उडवणार फटाके, उडवणार ए भयू, उडवणार का ए भयू, उडवणार का? बायाला आजार लागलाय आमचा, बोला बोला बघू। कोण कोण पेनार, हात वर करा, सरबत कोणाला पाहिजे? ओके भयाला आणि आरवीला, चला मी सरबत घेऊन येतो आता। तर बघू शकता हा असा सरबत केलेला आहे प्रियानं, भरपूर काही टाकलेलं आहे, लहान मुलांसाठी स्पेशल सरबत आहे। त्याच्यामध्ये त्यांचं पोट वगैरे साफ होतं, लिंबू वगैरे यूज केलेलं आहे। अजून काय काय यूज केलं आहे प्रिया, काय काय यूज केलं आहे? साखर सब्जा मीठ आहे, साखर सब्जा मीठ सोडा, अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे मुलांनी जे खाल्लेले आहेत नाही काही काही गोष्टी, तर ते सगळं पचन वगैरे व्यवस्थित होतं, तर त्याच्यासाठी हा सरबत बनवून दिला जातो। हे एक प्रकारचं एनर्जी ड्रिंक म्हणून काम केलं जातं त्यामध्ये, आणि समजा अशक्तपणा असेल तर सरबत पिल्याने थोडंसं थकवा वगैरे दूर होतो।
सरबत कुणाला कुणाला सरबत पाहिजे भैयाला भैया छोटा है भैयाला पहिल्यांदा ओके आता ओके सेकंड नंबर आरवी चलो करो ओके भैयाला तुझं तू बघणार मग भैयाला कोण शिकवायचं आपल्या तू शिक जा भैया तिथं जवळ बस जा दीदीच्या आरवी बसू दे त्याला आणि तू त्याला सगळं सांग शिकवायचं छोटा आहे त्याला काय माहित नाही का शिको तर बघा आरवी आमची भैयाला हां ते उंच आहे ग ते उंच होत आहे तू पण उंच झाली मोठी झाली शिकव त्याला ते काय काय ते सांगायचं सगळं रेनी म्हण भैया रेनी हा रेनी वॉटर हा वॉटर वॉटर कोल्ड वॉटर कोल्ड वॉटर हॉट वॉटर मन भैया गेलता तू हो मग बायल शिको सगळं ते बायल शिको काय काय ते हो मी आलो नव्हतो शिकव त्याला भैयाला बोलून दाखवायचं भैयाला म्हण म्हणायचं भैया म्हण तर बघा आरवी भैयाला आमच्या शिकवत आहे एकदम छान पद्धतीने शिकवते आणि भैया पाठीमागं म्हणतं भैया हाय कर हाय आरवी हाय कर हाय बाय 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 तू काय बघणार कार्टून बघायचं आहे कार्टून बघणार तू काय बघणार तू कार्टून बघायचं आहे बर काय बघायचं कार्टून मोटू मोटू बदलू लाव बर षष्ठी चतुर्थी त्यानिमित्तानं आम्ही मागवलेले आहेत मोदक आरवी मोदक खायला लागलेले आहे तर तुम्हाला मी मोदक दाखवतो कसे मोदक आहेत तर ह्या पद्धतीनं मोदक आहेत बघा तर तुम्हाला दिसत असतील मला वाटतं की आपले बाप्पाचे मोदक तर असे मोदक आम्ही मागवलेले आहेत तर टोटल मला वाटतं की आय थिंक 5 ते 6 मोदक आहेत आणि एक भैयाला एक मला एक प्रियाला असं सगळ्यांना आम्ही 4-5 मागवलेले आहेत तर कसे वाटले तुम्ही सांगा कमेंट वगैरे करून आरवी नवरी बाय झालेली आहे तर तिचं तिनंच काय काय केलेलं आहे आरवी काय बनले तू काय केलं नवरी बनले हां छान नवरी बनले लाजा लागले की कोण नवरा आहे ए भैया नवरा नाही भैया ब्रदर आहे नवरा आता नाही तू मोठी बिट्टी झाली ना मग त्याच्यानंतर मग तसं सगळं असतं ग आता फक्त ते घ्यायचं असतं साडी किंवा ते काय असतं पदर वगैरे ओढणी हे बघा आरवी माया आमची किती छान नटते दत्ताच्या सत्ता काय काय करते तर आता तिला सगळं कळायला लागलेलं आहे तर आरवी भैयाचा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय